वसतिगृहाच्या वाढीव शुल्काविरोधात जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी संसदेवरती मोर्चा नेला होता, तर आयआयटी मद्रासच्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या प्रकरणी दोन विद्यार्थ्यांनी उपोषण सुरू केले. तसंच हा मुद्दा संसदेत उचलूनही धरण्यात आलाय, त्यामुळे विद्यार्थ्यांचं आंदोलन हा आता राष्ट्रीय विषय होतो की काय अशी शक्यता वर्तवली जाते. यासंदर्भातला एक खास रिपोर्ट. दिल्लीतील जेएनयूच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. वसतिगृहाच्या वाढीव शुल्काविरोधात गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांनी सोमवारी संसदेवर मोर्चा नेला होता. यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी केलाय. यात काही विद्यार्थी जखमी झाल्याचंही समोर आलंय. दरम्यान आंदोलनात सहभागी असणाऱ्या 100 विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पोलिसांच्या या कारवाईच्या विरोधात आता विद्यार्थी पुन्हा एकदा आक्रमक झालेत. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा विद्यापीठाच्या कामकाजावरही परिणाम झालाय. दरम्यान जेएनयू मधील कार्यप्रणाली सुरळीत करण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयानं समिती स्थापन केली आहे. 3 सदस्यीय समिती ही विद्यापीठ प्रशासन आणि विद्यार्थ्यांसोबत चर्चा करणार आहे. एचआरडीचे सचिव आर सुब्रमण्यम यांनीही याविषयीची माहिती दिली आहे. ते म्हणाले की आंदोलनासंदर्भात सर्वांशी चर्चा करण्यात येईल आणि यातूनच जेएनयूचं कामकाज सुरळीत करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाला सल्ला देण्यात येईल. या समितीमध्ये यूजीसीचे माजी अध्यक्ष V.S. चौहान, AICTE अध्यक्ष अनिल सहस्त्रबुद्धे आणि UGC सचिव रंजीश जैन यांचा समावेश आहे. ही समिती विद्यार्थी आणि प्रशासनासोबत तत्काळ चर्चा सुरू करणार आहे. फी वाढीच्या मुद्द्यावरून दिल्लीच्या जेएनयूत गेल्या 2 आठवड्यांपासून आंदोलन सुरू आहे. विद्यापीठानं काही प्रमाणात फी वाढ मागे घेतली आहे, पण पूर्ण फी वाढ रद्द करण्याची या विद्यार्थ्यांची मागणी आहे. तर दुसरीकडे चेन्नईत फातिमा लतीफ या आयआयटी विद्यार्थिनीच्या आत्महत्येची चौकशी करावी या मागणीसाठी या विद्यार्थ्यांनी उपोषण सुरू केलंय. केरळमधील कोलमच्या फातिमा हिनं जुलै महिन्यात आयआयटी मद्रासमध्ये ऍडमिशन घेतलं होतं, पण 9 नोव्हेंबर रोजी तिनं आत्महत्या केली. या प्रकरणी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील एका प्राध्यापकाला दोषी ठरवलंय. या प्रकरणी तमिळनाडू गुन्हे शाखेनं आयआयटीच्या 3 शिक्षकांची चौकशीही केली आहे, पण आतापर्यंत कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी 2 विद्यार्थ्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. तसंच महाविद्यालयातही गेल्या वर्षभरात झालेल्या आत्महत्यांच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्याची मागणी देखील या विद्यार्थ्यांनी केली आहे. जेएनयूतील आंदोलन असो वा चेन्नईतील विद्यार्थ्यांचं उपोषण, विद्यार्थी आता आक्रमक होताना दिसून येत आहेत. पण या दोन्ही ठिकाणच्या आंदोलनामागे राजकीय किनार असल्याचं बोललं जात आहे. तमिळनाडूमध्ये AIADMKचं सरकार आहे, त्यामुळे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्या विरोधात DMK पक्षालाही मुद्दा मिळालाय. DMKच्या खासदारांनी हे प्रकरण संसदेच्या अधिवेशनातही उचलून धरलं, तर दिल्लीचा मुद्दाही चांगलाच पेटलाय. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचं लोण हे हळूहळू पसरत आहे हेच दिसून येत आहे. ब्युरो रिपोर्ट, AM न्यूज.